नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठा विद्याप्रसारक समाजाचे के आर टी आर्ट्स बी एच कॉमर्स ए एम सायन्स अर्थात के टी एच एम महाविद्यालय नाशिक विभाग वाणिज्य प्रथम वर्ष वाणिज्य मी सहाय्यक प्राध्यापिका कांचन सुरेश शेटे तुम्हा सर्वांचे के टी एच एम ई लर्निंग या प्लॅटफॉर्मवरील व्याख्यानमालेत स्वागत तसेच अभिनंदन करते मित्रांनो या सध्याच्या परिस्थितीमुळे परंपरागत अध्यापन व अध्ययनामध्ये अडथळा आल्याकारणाने महाविद्यालयाने ई अध्ययन ही अध्यापनाची पद्धती ऑनलाईन माध्यमांद्वारे अवलंबिली आहे जेणेकरून प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या संभाषणातील अंतर कमी होईल तसेच अध्यापन व अध्ययन अखंडपणे सुरू राहील विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीसकरिता पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष वाणिज्य या वर्गातील प्रथम सत्रासाठी असलेला विपणन आणि विक्रयकला किंवा विपणनाची मूलतत्वे या विषयाचा अभ्यासक्रम दोन हजार एकोणावीस पॅटर्न तसेच निवड आधारित श्रेयांक पद्धत म्हणजेच ज्याला आपण चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम किंवा सी बी सी एस असे म्हणतो या सी बी सी नुसार असून प्रामुख्याने आपण आज या विषयाच्या अभ्यासक्रमाची ओळख करून घेणार आहोत मित्रांनो आधुनिक काळातील विपणन आणि कला या विषयाचे स्थान तसेच महत्व लक्षात घेता पुणे विद्यापीठाने मागील वर्षापासून सी बी सी एस या पद्धतीनुसार पुनर्रचित अभ्यासक्रमामध्ये विपणनाची मूलतत्वे या विषयासाठी विविध संकल्पनांचा समावेश केलेला आहे त्यामध्ये उदाहरणार्थ बाजारपेठ व विपणनाची ओळख तसेच बाजारपेठेचे वर्गीकरण विपणनाचे विक्रयवृद्धी मिश्र उत्पादन मिश्र किंमत मिश्र आणि स्थान मिश्र इत्यादी घटकांची माहिती या नवीन अभ्यासक्रमात दिलेली आहे प्रथमत या या विषयाच्या सखोलत जाण्यापूर्वी या विषयाची उद्दिष्टे समजून घेऊया यामध्ये पहिले उद्दिष्ट आहे ते म्हणजे विपणनातील मूलभूत संकल्पनांची ओळख विद्यार्थ्यांना करून देणे त्यानंतर विद्यार्थ्यांना बाजारपेठ विभागीकरण व विपणन मिश्र यांविषयीचे ज्ञान परिचित करून देणे तसेच उत्पादन मिश्र आणि किंमत मिश्रचेही ज्ञान विद्यार्थ्यांना प्रदान करणे पुढील उद्दिष्ट म्हणजे वाणिज्य व्यवसाय आणि विपणनात दुवा निर्माण करणे आणि शेवटी विद्यार्थ्यांची कौशल्ये वाढवून विपणन क्षेत्रातील ज्ञान रितसरपणे प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करणे यानंतर आपण बघूया प्रथम सत्रासाठीचा अभ्यासक्रम या विषयासाठी एकूण तीन श्रेयांक म्हणजेच तीन क्रेडिट विद्यापीठाने निर्धारित केलेले आहे अभ्यासक्रमातील पहिले प्रकरण आहे ते म्हणजे बाजारपेठ व विपणनाची ओळख दुसरे प्रकरण बाजारपेठ विभागणी आणि विपणन मिश्र त्यानंतर तिसरे प्रकरण उत्पादन मिश्र आणि किंमत मिश्र आणि चौथे प्रकरण स्थान मिश्र आणि विक्रेरुद्धी मिश्र या सर्व प्रकरणांचा आपण प्रथम सत्रामध्ये अभ्यास करणार आहोत आता आपण पहिल्या प्रकरणाची ओळख करून घेऊया पहिल्या प्रकरणाचं नाव आहे बाजारपेठ व विपणनाची ओळख या प्रकरणामध्ये बाजारपेठेचा अर्थ व व्याख्या आपण समजून घेणार आहोत तसेच बाजारपेठांचे वर्गीकरण विपणन संकल्पनांमध्ये पारंपरिक व आधुनिक संकल्पनांचाही आपण अभ्यास करणार आहोत त्याचप्रमाणे विपणनाचे महत्त्व विपणनाची कार्ये विक्री व विपणन यातील फरक या सर्व मुद्द्यांचा आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत यानंतर दुसरे प्रकरण आहे ते म्हणजे बाजारपेठ विभागणी आणि विपणन मिश्र मित्रांनो यामध्ये मुख्यतः दोन मुद्दे दिलेले आहेत पहिला आहे बाजारपेठ विभागणी आणि दुसरा आहे विपणन मिश्र बाजारपेठ विभागणीमध्ये आपण बाजारपेठ विभागणीची ओळख बाजारपेठ विभागणीचा अर्थ व व्याख्या समजून घेणार आहोत त्याचप्रमाणे बाजारपेठ विभागणीचे महत्त्व बाजारपेठ विभागणीच्या मर्यादाही आपण समजून घेणार आहे आणि बाजारपेठ विभागणीचे आधार यावरही आपण चर्चा करणार आहोत त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे विपणन मिश्र त्यामध्ये विपणनाची विपणन मिश्रची ओळख विपणन मिश्रचे अर्थ व्याख्या तसेच विपणन मिश्रचे घटक मग त्यामध्ये उत्पादन असेल किंमत स्थान व वृद्धी हे चार मुख्य घटक असतील या सर्वांवर आपण चर्चा करणार आहोत आणि शेवटी विपणन मिश्रचे महत्त्वही आपण जाणून घेणार आहोत यानंतर पुढील प्रकरण आहे ते म्हणजे उत्पादन मिश्र आणि किंमत मिश्र या तिसऱ्या प्रकरणामध्ये सुद्धा दोन मुख्य घटकांचा समावेश आहे ते म्हणजे उत्पादन मिश्र आणि किंमत मिश्र उत्पादन मिश्रच्या अर्थ व व्याख्या समजून घेण्याबरोबरच आपण उत्पादन साखळी व उत्पादन मिश्र या संकल्पनाही आपण समजून घेणार आहोत तसेच उत्पादनाचे वर्गीकरण उत्पादन जीवनचक्र त्यानंतर उत्पादन व्यवस्थापनातील प्रमुख घटक यांचाही आपण अभ्यास करणार आहोत या प्रकरणातील दुसरा जो मुद्दा आहे किंमत मिश्र या किंमत मिश्रच्या अर्थ व्याख्या किंमत ठरविण्याचे उद्देश तसेच किमतीवर परिणाम करणारे घटक किंमतीच्या पद्धती या सर्वांचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत आणि शेवटी चौथे जे प्रकरण आहे ते म्हणजे स्थान मिश्र आणि वृद्धी मिश्र मित्रांनो या प्रकरणातही पुन्हा दोन मुख्य मुद्द्यांचा समावेश आहे पहिला आहे स्थान मिश्र आणि दुसरा आहे रुद्धी मिश्र ह्या प्रकरणामध्ये पहिला मुद्दा समजून घेताना स्थान मिश्रची अर्थ त्याच्या व्याख्या स्थान मिश्रचे महत्त्व तसेच वितरणाचे प्रकार मग ग्राहकोपयोगी वस्तू किंवा औद्योगिक वस्तू यांचा आपण अभ्यास करणार आहोत तसेच वितरणावर परिणाम करणारे घटक यांवरही आपण या प्रकरणात चर्चा करणार आहोत त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे विक्रयरुद्धी मिश्र या विक्रयरुद्धी मिश्रचा अर्थ व्याख्या समजून घेतानाच विक्रयरुद्धी मिश्रचे घटक ते वैयक्तिक असेल जनसंपर्क असेल किंवा विक्री हे घटक असतील हे आपण समजून घेणार अस आहोत त्याचनंतर बाजारपेठ मिश्रवर परिणाम करणारे घटक आणि विक्रय वृद्धीचे तंत्र अथवा पद्धती हे आपण ह्या प्रकरणामध्ये समजून घेणार आहोत यानंतर आपण या विषयासाठी असलेल्या सं संदर्भ पुस्तकांचा थोडक्यात आढावा घेऊया मग त्यामध्ये विविध पुस्तकांचा समावेश केलेला आहे उदाहरणार्थ आपण बघू शकतो की वेगवेगळ्या व्याख्यातांची पुस्तके दिलेली आहे प्रकाशनं दिलेली आहे पहिलं जे आहे ते म्हणजे पियर्सन यांनी प्रकाशित केलेलं विपणन व्यवस्थापन फिलिप कोटलर यांचं पुस्तक आपण विक्रय कला किंवा विपणन या विषयासाठी आपण अभ्यासू शकतो त्यानंतर मॅग्रॉहिल शिक्षण प्रकाशित राजन सक्सेना यांनी लिहिलेलं विपणन व्यवस्थापन या पुस्तकाचाही अभ्यास आपण आपल्या विषयासाठी करू शकतो त्यानंतर पियर्सन यांनी प्रकाशित केलेलं विपणनाची तत्त्वे फिलिप कोटलर यांचं हेही पुस्तक आपण आपल्या विषयासाठी विचारात घेऊ शकतो आणि ऑक्सफर्ड ओक, प्रकाशित विक्री आणि वितरण व्यवस्थापन तपन के पांडा यांचं हे जे पुस्तक आहे त्याही पुस्तकाचा आढावा किंवा त्याही पुस्तकाचा विचार आपण आपल्या विषयासाठी करू शकतो मित्रांनो सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या विषयाची मूल्यमापन पद्धती आणि उत्तीर्णतेचे निकष हा विषय उत्तीर्ण होण्यासाठी मूल्यमापनाच्या कोणत्या पद्धती असणार आहे किंवा निकष कोणते असणार आहे ज्याला आपण क्रायटेरिया असं म्हणतो तर ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया सन दोन हजार या संपूर्ण शैक्षणिक वर्षातील प्रथम सत्र सत्रा साथी वर्षा व द्वितीय सत्रासाठी मूल्यमापनाची पद्धत व उत्तीर्णतेचे निकष हे सारखेच परंतु स्वतंत्र असणार आहे म्हणजेच एक गोष्ट नीट लक्षात घ्या की संपूर्ण वर्षातून विपणन व कला एक व दोन या विषयाची दोनदा परीक्षा होणार आहे यालाच आपण सेमिस्टर पॅटर्न म्हणतो आणि त्यासाठी दोन हजार एकोणावीसपासून चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम अर्थात निवड आधारित श्रेयंक पद्धत विद्यापीठाने अवलंबिली आहे मित्रांनो या चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीमनुसार प्रथम सत्रासाठी किंवा प्रथम सत्रामध्ये विपणन व कला एक या विषयासाठी मूल्यमापनाच्या दोन पद्धती अवलंबिल्या जाणार आहे किंवा वापरल्या जाणार आहे त्यात सुरुवातीला तीस गुणांची अंतर्गत मूल्यमापन पद्धती या पद्धतीनुसार जे मूल्यमापन होईल ते सातत्याने किंवा नियमित म्हणजेच कंटिन्युअस असेसमेंटद्वारे तीन वेळेस होणार आहे म्हणजेच अंतर्गत मूल्यमापन या पद्धतीनुसार अंतर्गत लेखी परीक्षा स्वाध्याय तसेच मौखिक सादरीकरण किंवा क्वीज यांद्वारे अंतर्गत मूल्यमापन पूर्ण होणार आहे त्यानंतर प्रथम सत्रासाठी सत्तर गुणांची अंतिम लेखी परीक्षा विद्यापीठाकडून घेतली जाणार आहे मित्रांनो या सांगितलेल्या दोन्ही मुख्य पद्धतीनुसार या विषयाच्या परीक्षेत चाळीस टक्के स्वतंत्रपणे परंतु या विषयाच्या परीक्षेत चाळीस टक्के प्रमाणे परंतु स्वतंत्रपणे उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे म्हणजेच एक लक्षात असू द्या की पास होण्यासाठी प्रत्येकी दोन्ही मूल्यमापन पद्धतीनुसार तीसपैकी बारा गुण आणि पैकी अठ्ठावीस गुण किंवा मार्क असे एकूण चाळीस मार्क मिळवणे गरजेचे आहे तेव्हा हा विषय तुम्ही उत्तीर्ण होऊ शकाल मित्रांनो आज आपण इथेच थांबूया आजच्या चर्चेतून बऱ्याच गोष्टींचा परिचय तुम्हाला झाला असेल अशी मला खात्री आहे यानंतर आपण पुन्हा भेटूया पुढील लेक्चरमध्ये धन्यवाद